तर मग येऊ का कार्यकर्त्यांच्या वतीनं वंचित आघाडीच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी मला पूर्वक स्वागत करतो. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब नाशिक लोकसभा वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेना पुरस्कृत मी लढत आहे. या निवडणुकीमध्ये जातीपातीचं धर्माचं राजकारण करण्यापेक्षा शेतकरी कामगार सहकार शिक्षण मराठा आरक्षण त्याचबरोबर दीनदलितांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन या मतदारसंघाचा विकास कसा करता येईल, या मतदारसंघात विकासाची गंगा कशी आणता येईल, कामगारांसाठी मोठे उद्योग इंडस्ट्रीज या ठिकाणी कशा आणता येतील, हा निसर्गानं नटलेला मतदारसंघ नाशिक जिल्हा आहे. या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून अनेक चांगले प्रोजेक्ट आणून या जिल्ह्याला देशाच्या नकाशामध्ये अग्रगण्य क्रमांकावर कसा नेता येईल याच्यासाठी माझी उमेदवारी आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातल्या शेतकऱ्याच्या मुलाला ही उमेदवारी दिल्यानंतर ही उमेदवारी जिंकून देणं, ह्या उमेदवारीतून त्यांना पहिला वंचितचा खासदार या महाराष्ट्रातून देण्यासाठी आम्ही सगळी टीम आमची, आमचे जिल्हाप्रमुख असतील पवनभाऊ पवार, अविनाश शिंदे असतील, आमचे शिवाजीराजे मोरे असतील, नवनाथ शिंदे, किरण डोके, आमची सगळी छावा क्रांतीवीर सेनेची टीम या इगतपुरी तालुक्यात आज आम्ही प्रचार दौऱ्यात असताना चांगला अनुभव पाहायला मिळतोय. लोकांमध्ये उत्साह आहे आणि लोक दोन्हीही पक्षांना म्हणजे तीन तिगाडा काम बिगाडा दोघांकडे तीन तिने त्यांचं काम बिघडवण्यासाठी वंचित हा एक चांगला पर्याय जनतेसमोर आहे आणि माझ्यासारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला चेहरा प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिल्यामुळं ही निवडणूक नक्कीच आम्ही जिंकू आणि दिल्लीत जाऊ. परंतु एक जर विचार केला तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीला उमेदवार भेटत नाही आणि उमेदवार डिक्लेअर करण्याची वेळ आली त्यात वंचितकडनं मराठा समाजाचा उमेदवार देण्यात आला, त्यामुळे दोन्ही जे काही गट आहेत महाविकास आघाडी असेल आणि महायुती असेल यांच्यामध्ये काही आता चलबिचल चालू आहे का? चलबिचल नाही म्हणता येणार, निवडणुकीबाबतच विचार करायला लागले ते आता लढायचं की नाही लढायचं. अहो एका सत्ताधारी पार्टीला तीन पक्ष एकत्र असताना जर उमेदवारी जाहीर करता येत नसेल तर तुम्ही समजून घ्या ना की प्रकाश आंबेडकर साहेबांनी बरोबर हिरा निवडलाय, ज्या हिऱ्यामुळं उमेदवारांना प्रश्न पडलाय की आता उमेदवारी कोणाला द्यायची, उमेदवाऱ्या मिळवण्यासाठी भांडणं चाललेत आणि आमचा जनतेला न्याय देण्यासाठी प्रवास चाललाय. त्याच्यामुळं निश्चित तुम्ही बघा त्यांनी काही करू द्या. मराठा आरक्षणाची शिदोरी मी 15 वर्ष मराठा समाजाचं काम केलंय, त्याचबरोबर शेतकरी आंदोलनातून मी सर्व धर्मसमभाव जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी काम केलंय आणि हीच शिदोरी माझी मतदारसंघात, हाच माझं विजन आहे की या समाजासाठी मी पुढेही अखंडपणे असाच लढा उभा करील. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा योद्धा जरांगे पाटीलची लढाई लढताय, त्या लढाईशी मी प्रामाणिक राहील कारण बाळासाहेब सुद्धा प्रत्येक लढ्यात मनोज जरांगे पाटलांबरोबर आहे, मी सुद्धा त्यांच्या सोबत काम केलेलं आहे, म्हणून मराठा समाज हा 100% माझ्या सोबत राहील हा मला विश्वास. स्वराज्य संघटना आपल्याला पाठिंबा देणार नाही, स्वराज्य पक्ष ही स्वतःची एक आयडियोलॉजी आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलंय की स्वराज्य महाराष्ट्रात कुठेही निवडणूक लढणार नाही, त्यामुळे पाठिंबा किंवा हे करणं छत्रपतींचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत ना भाऊ, ते आशीर्वाद मागायला जायची गरज नाही, ऑलरेडी ते माझ्यासोबत.